या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या पद्धतीने गँगवॉर बघायला मिळाला आणि जो थरार पुणेकरांनी अनुभवला त्याला काही तास उलटत नाही तोच खडकवासल्यामध्ये पुन्हा एक घटना, येरवड्यातली घटना, या सगळ्या घटनांचा एकूण गोषवारा बघितला तर लॉ अँड ऑर्डरचा 3-13-9-18 वाजलेले आहेत. सन्माननीय गृहमंत्री महोदय नेमके करतात तरी काय, सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्या एकूण कारकिर्दीमध्ये, म्हणजे फडणवीस साहेबांची जेवढी काही कारकिर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने गुन्ह्यांचं सत्र दिसतंय ते सगळं बघता पोलिसांचा खरंच वचक राहिला नाही का? कारण विकासाच्या बाबतीत जनतेच्या प्रश्नांसंदर्भात कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही, कुठल्याही प्रकारची कणव नाही. केवळ 24 तास डोक्यामध्ये राजकारण भिनलंय, त्याच्यामुळं कुठलीही दुर्घटना झाली की त्याचा थेट संबंध देवेंद्र फडणवीसांशी जोडायचा, गृहमंत्र्यांशी जोडायचा, अशा प्रकारचं एक नीच स्तरावरचं राजकारण दुर्दैवानं सुरू आहे.